आता इथे बनवलंय खापुरोया, मस्त पैकी लुसलुसीत झाल्यात खापुरोया. हे बघा तुम्हाला दाखवते, मेथी वगैरे घातलेली आहे, पौष्टिक अशा खापुरोया आणि लुसलुसीत झाल्यात. आणि जरासं बॅटर ठेवलं काल बहिणीने, खूप फुगून आलेलं बॅटर. आणि आहेत खापुरोया आणि कोरी चहा, कोरा चहा पितात. अशी ती होती म्हणून मी जरासा कोराच घेतलाय आता, आणि सॉरी खोबऱ्याचं भांडं घेतलंय. सो आता खापुरोया साफ करते, गावती वाली आणले शेतातून तिथून काढून काल दाखवते. पप्पा बघा काय करताय ते, पप्पानी ते होतंय करतात. आई बघ मी पण वाली साफ करायला लागलेली. आणि सकाळी नाश्त्याला मग अशी खापुरोया काढलेल्या, चहा आणि खापुरोई खाल्ली. पप्पा पाणी भरणार आता जाणार मग वाडीला. आता मी वाली भाजी आईला चिरून देते. आज सोमवार लाईत जाणार म्हणून खोबरं भाजून मग अशी मिक्सर लावून ठेवलं, आणि गरम गरम नंतर कुकर लावून जेवण करणार. आता फक्त वालीची भाजी करतोय कारण आई नाही. बघा सकाळी इकडे पेस्ट जेवतात, सो भाताची पेस्ट करून ठेवलेली आहे तोबर. आता वालीची भाजी मी चिरून देते, आई साफ करते. वाली चिरून दिल्यात आणि आई करते वालीची भाजी. स्पेशल म्हणजे ही वालीची भाजी गावाकडची वालीची भाजी, गावती वाली आहे आणि अतिशय गोड लागते. आई जास्त तेलात बिलात करत नाही, अतिशय गोड अशी चविष्ट लागते. आणि दोर करून वाली आम्ही साफ करून घेतली पहिल्यांदा, आणि मस्त भाजी केली. वालीची चव गोड असते. कायम तेल तापत ठेवले जरासं, लसूण मोहरी असं कधी पत्ता असं जास्त काही याला स्पायसी नसची गरज नसते. मस्त लागते साधी सिंपल भाजी, पण वालींनाच गावची वालींनाच गोड चव असते बाजारपेक्षा. आणि जरा धुवून धुवून घेतले पण याचे वालीचे गर बिरणं असे गोड लागतात भाजी. आता वालीची भाजी झाली की आम्ही जेवणार पेट पाल आणि वालीची भाजी. नाही घ्याई आता काय नाही, कांदा भाजणार नंतर वाली मीठ घालून भाजी शिजत ठेवणार. आणि आता मी जेवते पेज भात आणि वालीची भाजी बघत. आणि मस्त गोड लागते, नॅचरली गोड अशी वालीची भाजी लागते. तर आता आमचं सकाळीचं शूटिंग झालं सगळं. सकाळी खापुरोई बनवली होती नाश्त्याला, नंतर पेज भात आणि वालीची भाजी खाल्लेली. मी खोबरं पण लावून ठेवलं कारण सोमवारची लाईट जाते, तरी पण लाईट आहे आता. तर मी आता सगळ्यात शेवटी मी आंघोळ केली आणि बऱ्याच दिवसांनी हाताने कपडे धुतले. मी तेवढीच मदत कारण घरात सुद्धा आईला खूप कामं असतात. आता बाहेर चवळी सुकत घाल काय घाल, आणि बहिणीला सुद्धा कामं असतात. तसेच तिला शाळेत नाही काय कर, जरा तिला बरंही नाही आहे, तसेच तिची काळजी घ्यायची असते तिला. तर ती आता आमटी फोडणीला घालते आणि मी आंघोळ धुवून आली आहे आणि कपडे वगैरे धुवून झालेले आहेत. आणि आता मी जरासं घरात जराशी मदत करू असं, आणि घरात बसून बसून काय करणार. तर घरात जरी स्वच्छता केलेली बरी बसण्यापेक्षा. सो आईला सुद्धा बाहेर कामं असतात, सो म्हटलं थोडी मदत करूया आईला. सो मी इथे गॅसची शेगडी वगैरे घासून काढलेली व्यवस्थित, म्हणजे मी दिवसाचं काय केलं ते फक्त मी तुम्हाला ह्या व्लॉगमध्ये दाखवलेलं आहे. आणि तितकी तेवढी माझ्याकडून माझ्या फॅमिलीला मदत, सो मी तेवढी मदत केली. व नंतर मी मिक्सर वगैरे असं घासावरून घासून काढला सुक्या काथ्याने, पाणी जास्त लावलं नाही मिक्सरला. तू बघू शकता अशा पद्धतीने. व वरची फरशी वगैरे जमिनीत घासून काढली. इथे आली होती माझी भाची, तिला असं कामाची खूप आवड आहे, सो मध्ये मध्ये ती येत असते. सो ती आलेली, अशा पद्धतीने घासून काढली फरशी. नंतर पाणी मारलं फरशीवर, कारण पाणी मारलं ओला की फरशी साफ होते. सो पाणी मारून सगळं साफ करून घेतलं. मग नंतर मी वरच्या शेगऱ्या असतात त्या घासून काढल्या. माझ्याकडून आईला मदत होईल तेवढाच माझा प्रयत्न असतो. व इकडे थोडेच दिवस आहे तर थोडी आईला मदत म्हणून मी जराशी कामं केली.
आणि अजून काय करणार, बसून बसून आराम नुसता सो कामात मदत केली, मलाही खूप प्रसन्न वाटलं साफसफाई केल्यावर. इथे होती माझी भाची, ती मध्ये मध्ये मला मदत करण्यासाठी एंटरटेनमेंट करण्यासाठी होतीच माझी भाची. सगळी भांडी मी धुवून घाली, नंतर म्हटलं मी जे आपलं भांड्यांचं तॅन असतं ते साफ करूया, कारण जरा धूळ जमा झालेली होती सो म्हटलं भांडी सगळी काढूया. तुम्ही बघू शकता आता भांडी तेनाला धुतलेली खालीच होती, सो मी म्हटलं सगळी भांडी काढून घेऊया, त्यामुळे सगळी तेनाची भांडी आधी पहिली मी काढून घेतली. तुम्ही बघू शकता कोकणात अशा पद्धतीने असतात, कोकणातील घरांमध्ये अशा पद्धतीने भांड्यांची तॅनं असतात, तिथे भांडी लावली जातात. सो इथे मी सगळी भांडी, सगळ्या पिशव्या वगैरे होत्या त्या आधी काढून घेते. सगळी तेनाची भांडी काढून घेतली, अशा पद्धतीने सगळं तॅन मी खाली केल्यानंतर साबणांच्या काथ्याने मी घासून काढलं. पहिल्यांदा झाडू मारून घेतली. माझे असेच वेगवेगळे ब्लॉग तुम्ही नक्की बघत राहा. ब्लॉग आवडल्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की नक्की करा. मी वेगवेगळ्या प्रकारचे व्हिडिओ घेऊन येत असते. आता माझं काय रुटीन होतं ते तुम्हाला दाखवत असते, वेगवेगळ्या माझ्या रेसिपीज तसेच वेगवेगळे अजून व्हिडिओ येतील, त्यामुळे स्टे ट्यून. आणि इथे मी साफसफाई करत आहे. सो आईने इथे पप्पांचे कपडे बाजूला केले, झाडूने सगळी पोळीश टाकू पहिल्यांदा काढून घेतली, नंतर मी तेन घासलं काथ्याने. बघू शकता पद्धतीने मी सगळी भांडी लावून टाकली. तुम्ही बघू शकता म्हणजे ग्लास तर ग्लास जातं.
अशी सिस्टमॅटिक पद्धतीने लावून टाकली भांडी. वरची भांडी मला जरा तांबे वगैरे धूळ वाटत होती, ते तांबे आम्ही परत धुवून काढले. अशा पद्धतीने मला खूप फ्रेश वाटलं. जरा अशी मी अर्धा पाऊन तसं साफसफाई केलं, जास्त काही केलं नाही, पण मला खूप फ्रेश वाटलं. कारण प्रत्येक वेळेचा असा उपयोग झाला पाहिजे आणि मग प्रोडक्टिव्ह डे होतो. त्यामुळे असं हो, त्यामुळे अशा पद्धतीने जरा ऑर्गनाईज केलं किचन. आहे आपल्या भांड्यांचा फायनल लुक, तुम्ही बघू शकता कसं चकचकी स्वच्छ झालं आहे भांडं. चवळी साप प्रशस्ती, चवळी साप हे आईने लावले होते. चौ तिकडे अजून काढायचे आहेत नाही ग, आणि हे आहेत चवळी, आणि हे आईने मूग आणि वालीचे काय गे काय म्हणते का वालीचे घर होय मा, वालीचे भाजी असतात ते सुकवून गर करतात, ते वालीचे घर आहेत, हे मूग आहेत आणि चवळी. आणि ती बघा तिकडे अजून चवळी आहे घराची काढायची, नाही गे दिसतात थोडे हिरवे, आणि ते आहे पोरसू आमचं.